कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून अनमोड मार्ग बंद, परंतु सदर निर्णय चुकीचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गोवा बेळगाव महामार्गावरील अनमोड घाट मार्ग कारवार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक 11 जुलै 2024 पासून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 3 महिन्यांच्या कालावधीसाठी बंदचा आदेश दिला आहे. तर हुबळी मार्गे येणारी 6 चाकी तसेच याहून अधिक चाकी वाहनांना यल्लापूर कारवार मार्गे गोव्याला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. बेळगाव मार्गे येणाऱ्या वाहनांना चोरला मार्गावरून परवानगी देण्यात आली आहे. परंतु सदर तडकाफडकी निर्णयामुळे कर्नाटक तसेच गोवा राज्यातील या मार्गावरून अवलंबून उपजीविका करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. नमस्कार, मी सूरज जोतकर, रामनगर हॉटेल मॅनेजर सर्कलमध्ये. आम्हाला जर बारीक गाड्या बाहेरचे आणि ट्रक वगैरे आले तर धंदा. आता 3 महिने मॅडमनं, आता डीसी मॅडमनं 3 महिने रोड टोटल बंद म्हणून ऑर्डर काढले. तर रोड बंद केला आमचे हाल नको होणार, कारण आम्ही 2-2, 3-3 लोक कामगार घेऊनच काम करायलो आहे. तर कामगारांना आम्ही पगार कसं देणार, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण कसं करणार, आणि आम्ही धंदा करतो आमचं पोटपाणी कसं करणार, तो मॅडमनं जर विचार करायचा. सडनली असं डिसिजन घेतलं म्हणून होत नाही. आता 8 वर्ष झाले मॅडम, आता 8वं वर्षात आहे रोड. 2017 टेंडर झालेलं आहे, त्याच्यानंतर हे 8वं वर्ष चालू आहे. दरवर्षी फक्त 3 महिने रोड बंद म्हणाले. तो किती वर्ष म्हणून बंद करणार, रोडचं काम होणार तर केव्हा ते तरी सांगा मॅडम आम्हाला. तो रोड बघितलं बाहेर न गेलाय, बायपास आहे त्याला. आम्ही इथं त्रास काढवलाय, 8 वर्ष झाले त्रास काढवलाय. मी आता 2017 कंटिन्यू चालूच आहे. काहीतरी विचार करा, आमच्यापर्यंत जरा विचार करून काहीतरी पुढची डिसिजन घ्यायची. आणि बारीक लोकांना आम्ही पेमेंट कसं द्यायचं, आमचं मुलाबाळांचं शिक्षण करायचं, आणि आमचं पोटपाणी कसं करायचं. ते 3 महिने तुम्ही बंद म्हणाल, सडनली कसं होणार, काय करणार आम्ही. म्हणता डीसीने 3 महिने केले रोड बंद केला, ऑर्डर दिली. आम्हाला पंचर दुकान आहे, हम दिन भर काम किए तो शाम को पेट भरता है. अभी 3-3 महीना बंद किया तो बंद में हम काम क्या करने वाले, हम पेट क्या कैसा पालने वाले. और हमारे बच्चों को भी स्कूल का फी भी पूरा बढ़ के बैठा है. स्कूल का फी कैसा बनने वाले, हमारा पेट पानी कैसा पालने वाले. और 3-3 महीना अभी बंद कर बोले तो बारिश में दूसरा कुछ धंधा नहीं कर सकते ना. हमारे को सिखा ये काम, तो आगे का क्या बोल नहीं सकते. आता रोड डीसीने ऑर्डर घेतला आहे, आता गाडी 3 महिने बंद जाऊली असा. आणि आमच्या आता इकडे काम ना काय ना, इकडे पहिलीपासून रोडाक लागून कितीतरी वर्ष झाली. आणि इकडे आता रोड बंद 3 महिने, आणि आमचं आता इकडे कसे खाऊचे आणि आमचे पोटपाणी कसे चढचे, असे निर्णय घेतला डीसीने. काय करते काय कळेना झाला. तर कर्नाटकातून गोवा राज्यात सीमेलगत असणाऱ्या गावातील अनेक रुग्ण गोवा बांबोली येथे कायम बसद्वारे जाऊन उपचार घेत असतात, परंतु गोवा राज्यात जाणारे बसेसही बंद झाल्याने रुग्णांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यात सदर रस्त्याचे काम करण्यात येणार नसतानाही कारवार जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता बंदचा निर्णय चुकीचा असल्याचे सर्वांकडून म्हणण्यात आले.